नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे WO अकॅडमी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न बघणार आहोत। तर यामध्ये एकूण मित्रांनो आपण 5000 तांत्रिक प्रश्नांचा सराव घेणार आहोत, जेणेकरून तुमची परीक्षेमध्ये 80 मार्काची जी तयारी आहे ती करून घेतली जाणार आहे। तर यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघावा। आणि यातील भाग 17 जो आहे तो आता आपला सुरू झालेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला जर 5000 तांत्रिक प्रश्नांची ही जर फाईल जर घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता। तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला 2010 ते 2021 पर्यंतच्या मागील सर्व प्रश्नांचा समावेश दिलेला आहे। चला तर मग मित्रांनो आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला जो आहे तो आता आपण बघणार आहोत। नंबर 1, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? नंबर 1 प्रथिने, नंबर 2 कार्बोदके, नंबर 3 मेद आणि नंबर 4 आहे जीवनसत्वे। तर याचं करेक्ट आन्सर हे नंबर 2 कार्बोदके हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 2 नंबरचा। बियाच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? प्रश्न ऑप्शन्स बघा, नंबर 1 द्रोड, नंबर 2 पृष्ठभागीय, नंबर 3 स्थूल कोण आणि नंबर 4 आहे हरित। तर 2 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल तर नंबर 1 द्रोड हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 3 नंबरचा। पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शेवलवर्गीय वनस्पतीचे नाव काय? तर याचं करेक्ट आन्सर हे काय असेल तर ऑप्शन्स बघा, नंबर 1 म्युकर, नंबर 2 पेनिसिलियम, नंबर 3 स्पायरा गायरा आणि नंबर 4 आहे हेलियाथस। तर 3 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 3 स्पायरोगायरा हे याचं करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 4 नंबरचा। मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 97,000, पुढचा ऑप्शन जो आहे तो आहे 90,000। तर मित्रांनो यातील जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की 78,000 की 9,700। तर यातील तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचं आहे। तर 4 नंबरचा करेक्ट आन्सर हे काय असेल तर नंबर 1 97,000 हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 5 नंबरचा। तर मित्रांनो तुम्ही तुमची उत्तरे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? नंबर 1 यकृत ग्रंथी की नंबर 2 लाळ उत्पादक ग्रंथी की नंबर 3 स्वादुपिंड की नंबर 4 जठर। तर 5 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 यकृत ग्रंथी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर आता आपण 6 नंबरचा प्रश्न बघणार आहोत। सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खालीलपैकी खालील कोणते जीवनसत्व तयार होते? नंबर 1 अ ब ड की क। तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 3 ड हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 7 नंबरचा। लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अ ब क ड। तर 7 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 अ हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 8 नंबरचा। आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 2 मूलद्रव्याचे अणुअंक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर मित्रांनो जर कोणाला आरोग्य विभागाची ही 5000 तांत्रिक प्रश्नांची फाईल जर घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता। तर यामध्ये तुम्हाला MCQ सहित प्रश्न दिलेले आहेत। 2010 ते 2021 पर्यंतच्या मागील सर्व प्रश्नांचा सराव यामध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे, जेणेकरून तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो जो प्रश्न आहे तो आता आपला 9 नंबरचा प्रश्न आता सुरू झालेला आहे। लोखंडाचे गंजणे ही डॅश डॅश अभिक्रिया आहे।
1 मंद गती, 2 जलद गती, 3 उष्माग्राही, 4 जलद गती व उष्माग्राही। तर 9 नंबरचं करेक्ट आंसर हे 1 मंद गती हे याचं करेक्ट आंसर असणार आहे। 10 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत। मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? 1 बहुवार्षिक, 2 वार्षिक, 3 द्विवार्षिक आणि 4 रोपटे। तर 10 नंबरचं करेक्ट आंसर हे 3 द्विवार्षिक हे याचं करेक्ट आंसर असणार आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 11 नंबरचा। पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? 1 जगदीशचंद्र बोस, कॅमिलो गोल्गी, 3 रॉबर्ट हुक, 4 रॉबर्ट ब्राऊन। तर 11 नंबरचं करेक्ट आन्सर हे 3 रॉबर्ट हुक हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 12 नंबरचा। खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे? 1 फॉस्फरस, 2 जस्त, 3 नेत्र आणि 4 आहे गंधक। तर यातील तुम्हाला एक करेक्ट आन्सर सांगायचा आहे। तर 12 नंबरचं करेक्ट आन्सर हे 2 जस्त हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 13 नंबरचा। नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? 1 सेंद्रिय शेतीमुळे, 2 जलसिंचनामुळे, 3 कंपोस्ट खतामुळे, 4 रासायनिक खतामुळे। तर 23 नंबरचं करेक्ट आन्सर हे 4 रासायनिक खतामुळे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 14 नंबरचा। फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? 1 रक्त पुरवठा, 2 रक्ताचे शुद्धीकरण, 3 पचनक्रियेस मदत की 4 पचन झालेले अन्न साठवणे। तर 14 नंबरचं करेक्ट आन्सर हे 2 रक्ताचे शुद्धीकरण हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 15 नंबरचा। कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? 1 तांबे, 2 ॲल्युमिनियम, 3 चांदी की 4 जस्त। तर यातील तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचा आहे। तर 15 नंबरचं करेक्ट आन्सर हे 4 जस्त हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 16 नंबरचा। तो आता आपण बघणार आहोत। खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? 1 पेट्रोलियम, मेन, बायोडिझेल की लाकूड। तर यातील तुम्हाला आता करेक्ट आन्सर सांगायचा आहे। तर 16 नंबरचं करेक्ट आन्सर हे 4 लाकूड हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे 17 नंबरचा। कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? 1 कडुलिंब, 2 जट्रफा, 3 बेशरम, 4 वरील सर्व। तर 17 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल ते आहे 1 कडुलिंब हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर मित्रांनो, जर कोणाला आरोग्य विभागाची 5000 प्रश्नांची ही तांत्रिक फाईल जर घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता, जेणेकरून निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे। तर पुढचा प्रश्न जो आहे तो आता आपण बघणार आहोत 18 नंबरचा। डॅश डॅश रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात? 1 श्वेत रक्तकणिका, 2 लसिका, 3 लोहित रक्तकणिका की 4 रक्तपटिका। तर 18 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल तर 4 रक्तपटिका हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर 19 नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत। जैव वायूमध्ये 60% प्रमाण डॅश डॅश वायूचे असते? 1 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, 3 मिथेन, 4 कार्बन डायऑक्साईड। तर 19 नंबरचं करेक्ट आन्सर हे 3 मिथेन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर आता आपण 20 नंबरचा प्रश्न बघणार आहोत।
मादक पेय तयार करण्यासाठी डायटेस्ट वापरले जात नाही. ग्लुकोज, फ्रुक्टोज, ईस्ट की यापैकी कोणतेही नाही. तर 20 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 3 ईस्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला जरूर व्हिडिओला लाईक करा. तसेच जर कोणाला 5000 तांत्रिक प्रश्नांची फाईल नोट्स घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर याचील पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण भेटला हा त्याच्याबद्दल धन्यवाद. जाता जाता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा.